मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्याला एखादा महत्त्वाचा मेसेज एखाद्या व्यक्तीला पाठवायचा असतो, जसं की एखाद्याच्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतात, परंतु कामाच्या गडबडीत आपण ते विसरून जातो आणि ज्यावेळी आपल्याला आठवण येते तेव्हा उशीर होऊन गेलेला असतो, त्या व्यक्तीचा वाढदिवस होऊन गेलेला असतो आणि नंतर शुभेच्छा देऊन त्याचा काही उपयोग होत नाही. मग आपल्याला वाटते की आपल्या मोबाईलमध्ये मेसेज शेड्यूलचे ऑप्शन पाहिजे, परंतु मेसेज शेड्यूलचे ऑप्शन सध्या तरी आपण जे व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरतो त्यामध्ये नाही, परंतु सध्या चर्चेत असणारे टेलिग्राम ह्या ॲपमध्ये हे ऑप्शन तुम्हाला मिळून जाते. आणि व्हॉट्सअपची नवीन पॉलिसी आल्यापासून बरेच जण टेलिग्राम हे ॲपसुद्धा वापरत असल्याने टेलिग्राम जवळजवळ सर्वांच्या मोबाईलमध्ये आपल्याला आता पाहायला मिळते. तर मित्रांनो, टेलिग्राममध्ये मेसेज कसे शेड्यूल करायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करू नका. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. मित्रांनो, आता सर्वात आधी तुम्हाला मोबाईलमध्ये टेलिग्राम ॲप ओपन करायचे आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल, त्या टेकनावरून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करू शकता. त्यानंतर ज्याला तुम्हाला मेसेज शेड्यूल करून ठेवायचा आहे त्याच्या चॅट बॉक्समध्ये जा. त्यानंतर तुम्हाला जो मेसेज शेड्यूल करायचा आहे तो मेसेज यामध्ये टाईप करा. यानंतर सेंडचे बटन दिसतील त्याला तुम्ही थोड्या वेळ लाँग प्रेस करा. सेंड बटन थोड्या वेळासाठी दाबल्यानंतर आपल्याला दोन पर्याय यामध्ये दिसतील, जसं की तुम्ही पाहू शकता शेड्यूल आणि आवाजाशिवाय. आता शेड्यूल मेसेज ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यानंतर ॲप तुम्हाला मेसेज दिनांक व वेळ निवडण्यास सांगेल. तुम्हाला मेसेज कधी पाठवायचा आहे त्यासाठी तारीख व वेळ निवडा व खाली सेंड बटनवरती क्लिक करा. आता सेंड बटनवरती तुम्हाला तुमचा मेसेज कोणत्या वेळेला जाणार आहे ते दाखवले जाईल. त्यानंतर तुमचा मेसेज शेड्यूल करून वेळेत आपोआप पाठवला जाईल. नंतर आता बॅक येऊन जेथे मेसेज टाईप करता त्यामध्ये एक चौकोन दिसेल, तिथे क्लिक करून तुमचा मेसेज तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला तो पाठवायचा नसेल तर तुम्ही यामध्ये डिलीटही करू शकता. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन दाबायचे विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. धन्यवाद.